बदलापूरची एक मुलगी खो खो मध्ये जबरदस्त कामगिरी करते. बदलापुरात तिचं छोटस घर आहे. आता खो खो मधली तिची कामगिरी अशीच राहिली तर बक्षीस ठेवायलाच घरात जागा नाही अशीच परिस्थिती आहे. जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर प्रियांका भोपी या विद्यार्थिनीनं राष्ट्रीय स्तरावर ॲथलेटिक्स आणि खो खो स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. खेळातून मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेतूनच ती आपलं शिक्षण आणि कुटुंबाचा खर्च भागवते. प्रियांकाला कोल्हापुरात झालेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत राणी लक्ष्मीबाई पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. बदलापूरच्या शिवभक्त विद्यामंदिरात शिकणाऱ्या प्रियांकाचे वडील बेरोजगार आणि आई घरकाम करते. घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, त्यामुळे विविध खेळातून मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेतून त्यांचं कौटुंबिक गाडा चालते. मात्र परिस्थितीशी दोन हात करत प्रियांकाची खो खो मधील घोडदौड सुरू आहे. बदलापूरमध्ये पहिले राष्ट्रीय खेळाडू चांगल्या प्रकारे खेळत होते. त्यांच्यातले मी ते खेळायचे तेव्हा मी बघायची आणि त्यापासून त्याला मला प्रेरणा मिळाली का मी पण खेळू शकते खो खो. मला खूप आनंद होते मला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि माझ्या शिक्षकांनाही आनंद होते. भविष्यात मला खो खो खेळातील छत्रपती पुरस्कार मिळवायचे आहे आणि भारताकडून इंडियाकडून खेळायचं आहे. प्रियांकाचं घर कौलारू आहे, पण खरी श्रीमंती दिसून येते ती तिच्या बक्षिसांची. प्रियांकाला खो खो मध्ये एवढी बक्षिसं मिळाली आहेत की ती ठेवायला घरातली जागाही अपुरी पडते. खो खो हा खेळ सांघिक खेळ असला तरी या खेळात खेळाडूची चपळता आणि मैदानावर तग धरण्याची क्षमतेची कसोटी लागते. या दोन्ही पातळ्यांवर प्रियांका अव्वल आहे. पोरगी गरीब घरातली असून सुद्धा चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट कामगिरी करते, म्हणून आम्ही सतत तिला चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं आणि आज या मुलीने ऑल इंडिया लेवलचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळवला आहे. खरोखरच आम्हाला अभिमान आहे की अशी गरीब घरातली विद्यार्थिनी आहे ती मुलगी प्रशिक्षणाच्या माध्यमातून आमच्या शाळेच्या माध्यमातून ऑल इंडिया स्पर्धेमध्ये एक चांगल्या नामांकित अशा पुरस्कारासाठी उत्कृष्ट पुरस्कार तिला मिळतोय. प्रियांकाला खो खो स्पर्धेसह राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेतही अनेक बक्षिसं मिळाली आहेत. आत्तापर्यंत प्रियांकानं 4 राष्ट्रीय आणि 10 राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहेत. अनेक मॅरेथॉन स्पर्धेत ती विजेती ठरली आहे. नुकत्याच रांचीमध्ये पार पडलेल्या स्कूल गेम्स आणि क्रॉस कंट्री स्पर्धेत तिने बाजी मारली आहे. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर.